पश्चिम विदर्भातल्या यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर आता नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी 2 शेतकऱ्यांचा अशाच प्रकारे मृत्यू झालाय. त्यामुळे विदर्भात सुरू असलेले हे अपघात सत्र आता राज्यातल्या इतर भागात पसरत आहे का अशी भीती निर्माण झाली आहे. शेतीसाठी घेतलेलं 1.5 लाखांचं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न या मिसाळ कुटुंबाला पडलाय. या कुटुंबाचे प्रमुख प्रभाकर मिसाळ यांचा औषध फवारणीतून विषबाधा होऊन मृत्यू झाला. शेतात फवारणी करताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनं मिसाळ कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. कपडे पूर्ण सगळं तोंडाला बांधून होते, कपडे पण फुल होते सगळेच. ते मारतेवेळी फक्त एवढंच होतं का कपडे ओले होत होते. त्यांना काही वेळानं त्यांना चांगलं बरं नव्हतं वाटत, तर मग आम्ही फवारा ठेवून दिला, घरी परत आलो. मग त्यांना बरोबर नव्हतं वाटत, तर मग पण त्यांनी आंघोळ केली, जेवण केलं आणि त्यांना मग उलटी झाली. आम्हाला 1.5 लाख रुपये खर्च आहे महिंद्रा फायनान्स, 1 लाख रुपये सोसायटी आहे. आम्ही कसं भरणार, आम्ही कसं पोट भरणार, मग काय करणार आम्ही. गेल्या काही दिवसात नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी 2 म्हणजे एकूण 4 शेतकऱ्यांनी अशा प्रकारे आपला जीव गमावलाय. आता या शेतकऱ्यांनी वापरलेल्या कीटकनाशकांचे नमुने तपासून दोषींवर कारवाई होणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. अशा प्रकारचे अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट न घडावे या बाबतीमध्ये आम्ही जिथे कीटकनाशक वगैरे जे सप्लायर्स आहेत, ज्या दुकानात यांचा सप्लाय होतो, तिथे मोठ्या याच्यामध्ये आम्ही काही इन्स्ट्रक्शन शेतकऱ्यांकरता दिलेले आहे. याच्याशिवाय आमचे जे SMS आणि जे ऑडिओ कॉल्स आम्ही पाठवतो त्या माध्यमातून सुद्धा आम्ही याचा प्रचार प्रसार करतो. मला आता रिपोर्ट येऊ द्या, 4 जणांचा मृत्यू हा झालेला आहे कीटकनाशक फवारताना. तो रिपोर्ट माझ्याकडे आलेला आहे, त्यानंतर पुढची कारवाई आम्ही करू. आतापर्यंत शेतकरी विषबाधेच्या घटना पश्चिम विदर्भात घडल्या होत्या, मात्र हे लोण आता पूर्व विदर्भापर्यंत पोहोचलंय. या प्रकरणी वापरलेल्या औषधांची तपासणी तातडीनं करणं गरजेचं आहे, अन्यथा हे लोण राज्यभर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पिकावर फवारणी करताना एकट्या यवतमाळ जिल्ह्यात 19 शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आता हे लोण पूर्व विदर्भात देखील पोहोचलं असून नागपूर जिल्ह्यातल्या भेवापूर तालुक्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पण महत्वाचं म्हणजे शेतकरी मृत्यूचा हा आकडा वाढू शकतो अशी आशंका आता व्यक्त असून अशा काही अपघात घडले असल्याचा दावा आता या स्थानिकांनी केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तक्षा, अखिलेश साळवे, झी मीडिया, भिवापूर, नागपूर जिल्हा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.